खानापूर तालुक्यातील टेंभू योजनेची कामे त्वरित पूर्ण करावीत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय. जिल्हाध्यक्ष अरुण आठवले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. त्यात म्हटलंय की खानापूर तालुक्यामध्ये टेंभू योजनेअंतर्गत खानापूर तालुक्यातील बऱ्याचशा गावांना पाणी उपलब्ध झालंय, परंतु खानापूर तालुक्यातील रेनावी, रेवणगाव, तामखडी, जखीनवाडी, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द ही गावे अजून देखील टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित आहेत. या गावाचा उदरनिर्वाह येथील शेती व्यवसायावर अवलंबून असून येथील शेतकरी पाण्याविना हवालदिल झालेत. या गावांना टेंभू योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याची कामे मंजूर असूनही एकाही गावामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम अद्याप सुरू नाही. तरी सदर गावांचं पाईपलाईन टाकण्याचं काम त्वरित चालू करण्यात यावं व कृष्णा खोऱ्यातील पाणी टेंभू योजनेअंतर्गत सदर गावांना त्वरित मिळावं, अन्यथा रिपब्लिकन स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोजगार आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष अरुणभाऊ आठवले, रोजगार आघाडीचे खानापूर तालुका अध्यक्ष अविनाश बोले, खानापूर तालुका उपाध्यक्ष गणेश पवार, कुपवाड शहराध्यक्ष श्याम सावंत, सांगली शहराध्यक्ष सिकंदर मुळके, कुपवाड शहर उपाध्यक्ष श्रीकांत देवमाने आदीजण उपस्थित होते.